पर्यायनीच शोध सत्याचा वेद बातमीचा जालना जिल्ह्यातील एरंड वडगाव येथे सामाजिक सभागृहाच्या कामाचा शुभारंभ भाजपचे जालना जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सेजूळ यांच्या शुभहस्ते नारळ फोडून करण्यात आला. जालना येथे महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विद्यमान बबनरावजी लोणीकर आणि भाजपा युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या विशेष प्रयत्नातून लेखाशीर्ष 2015 वार्षिक योजनेतून 10 लाख रुपये किमतीच्या सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचा भाजपाचे ज्ञानेश्वर सेजूळ यांच्या शुभहस्ते नारळ फोडून करण्यात आला. गावातील हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर आणि इतर मंदिराच्या परिसरात या भव्य दिव्य सभागृहाचे बांधकाम होणार असल्यामुळे गावातील गोरगरिबांच्या मुलीचे मुलाचे लग्न साखरपुडे अखंड हरिनाम सप्ताहासाठी हे सामाजिक सभागृह उपयोगी पडणार असल्याने एरंड वडगावच्या वैभवात भर पडणार असल्याचे ज्ञानेश्वर सेजूळ यांनी यावेळी उपस्थितांशी बोलताना सांगितले. या सामाजिक सभागृहासोबतच लोणीकर पिता पुत्रांनी सेवली सर्कलच्या विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला. आपापल्या गावातील विकास कामासाठी सुजाण नागरिकांनी आमदार बबनराव लोणीकर आणि राहुल लोणीकर यांच्याकडे पाठपुरावा करावा आणि मी सुद्धा या कामासाठी आग्रही राहणार असल्याचा आवर्जून उल्लेख सुद्धा भाजपाचे जालना जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सेजूळ यांनी केला आहे. यावेळी गावातील सरपंच भानुदास नरवडे, उपसरपंच दत्ताराव नरवडे, सरपंच सुभाषराव तळेकर, सुभाषराव नरवडे, नायबराव नरवडे, उद्धव तळेकर, प्रभाकर तळेकर, दादाराव नरवडे, पुंजाराम नरवडे, श्रीधर तळेकर, रामकिशन नरवडे, भास्कर तळेकर, विजय नरवडे, शरद तळेकर, बाबासाहेब तळेकर, भीमराव नरवडे यांच्यासह गावातील अनेक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. या सामाजिक सभागृहाची काम सुरू झाल्याने गावात समाधानाची वातावरण निर्माण झाले आहे. तुकाराम राठोड, AIN News, जालना.